मन मंदिरा गजर भक्तीचा। निर्लज्ज करिता हरी कीर्तन चारी मुक्ति चरण वंदिती। निर्लज्ज करिता हरी कीर्तन हे मोठ्या मोठ्या साधु पुरुषांच्या करता निर्लज्ज। मीरा निर्लज्ज झाली, तुकाराम महाराज निर्लज्ज झाले, बरं का? जग काय म्हणते याचा विचार, पण अहो ते तुकाराम महाराज आहेत, तुम्हाला कसं जमेल? जमेल का? शक्य आहे का? हां, अवघड आहे, पण एक मर्यादा आपला आपल्या पुरती जमू शकते, बरं का? हो, ज्यांना अन्नदान करायचं आहे त्यांनी 50 पोती भरावीत, ज्यांना महिन्याचा कोटा भरायचा आहे त्यांनी 2 किलो घरी घेऊन जावेत। माझं बोलणं लक्षात घ्या, संत हे जगाला ज्ञान वाटण्याकरता आलेले आहेत, त्यांची गोष्ट निराळी आहे। सामान्य माणसाला आपल्या पुरता परमार्थ आहे आणि तोच मजेशीर आहे, तोच कौतुकाचा आहे। हां, म्हणून लाद सांड निर्लज्ज करिता हरी कीर्तन चारी मुक्ती चरण वर्दिती। निर्लज्ज होऊन हरिकीर्तन केल्यानंतर हो तुकाराम महाराज निर्लज्ज झाले, म्हणून जग काय म्हटलं याचा विचार केला नाही। आपल्याला पावलो पावली जग काय म्हणेल याचा विचार करावा लागतो, लागतो ना? जरूर लागतो। कपडे घालताना, रस्त्याने चालताना, कोणाशी बोलताना, प्रत्येक गोष्टीला आपल्याला विचार करावा लागतो जग काय म्हणेल। तुकाराम महाराजांनी जग काय म्हणेल याचा जर विचार केला असता तर एवढे प्रसंगी त्यांच्या अंगावर आले नसते, आणि पुढे सांगतो एवढे मोठे महात्मे कळसही झाले नसते। पण तेवढी ताकद लागते। हा, येशू ख्रिस्तानी पायामध्ये खिळे ठोकून घेतले आणि कोट्यावधी लोक जगभर त्याचे अनुयायी झाले। हा, तुम्हाला बसताना खुर्चीला जरा इकडे तिकडे झालं तरी म्हणता, जरा ती खुर्ची बदलायला सांगा। किती वेळ? 1 तास। हा, 1 तास, 1 तास, बरोबर आहे ना? इथे कसं आहे, पायामध्ये खिळे ठोकले, हातामध्ये खिळे ठोकले, डोक्यावर काट्याचा मुगुट घातला। नाही संत पण मिळते हे हाटी, संत पण देव पण कुठे बाजारात विकत मिळत नाही। ते जेव्हा एखाद्या त्याला बहाल केलं जातं तेव्हा त्यांनी मोलही त्याच्या बदल्यात खूप दिलं जातं, हेही कधी विसरू नका, विसरू नका। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे मोल दिलं, नाथाने जे मोल दिलं, त्याचं मोल करता येत नाही, म्हणून त्याला अमोल म्हणावं, अमोल म्हणावं। म्हणून इथे शब्द फार सुंदर, लाद सांडोनी झाले निर्लज्ज, सासू सासऱ्याची नाही मज लाज। अगदी व्यावहारिक दृष्टिकोनातून बघू, मग सासू कोण सासरा कोण, हा पुढचा भाग झाला। पण अगदी लौकिक दृष्टिकोनातून जरी कथा घेतली, त्यांना कृष्ण केव्हा भेटला, हे सगळे सोडले तेव्हा, वाळो मज जन म्हणो त शिंदळी। जगद्गुरु तुकाराम महाराज, वाळो मज जन म्हणो त शिंदळी, परिहावन माळी न विसंबो, परिहा वनमाळी वाळो मज जन म्हणोत शिंदळी। निर्लज्ज तरी व्हायला पाहिजे। तुकाराम महाराज म्हणाले ती विरयणी गाताना, कोणाला काय म्हणायचं ते म्हणू दे, व्यभिचारी म्हणू दे, काय म्हणायचं ते म्हणू दे, मी त्याला सोडणार नाही, एवढी तरी तयारी पाहिजे। ती आपल्याकडे नाही आहे, व्यवहारात असू नये, परमार्थात असायला काही हरकत नाही। एक सांगू का व्यवहारातली गोष्ट, चला सहज बोलता बोलता आठवली। एक यवनांचं राज्य होत आणि तिथे एक काझी आणि नमाज पढत होता। संध्याकाळची वेळ होती, नमाज चालू होता आणि एक स्त्री आपल्या जाराला भेटायला निघाली होती। त्यांनी सांगितलं होतं, बरोबर मी 7 वाजता तुझी वाट बघतो,
आणि ती घरातून कशी तरी लपून छपून सुटून जोरात निघाली होती आणि तो वाकलेला होता. तिला वाटलं दगड आहे. ती एवढं सुद्धा म्हणाली, काय वा, काही कळत नाही लोकांना, काय रस्त्यात एवढे मोठे दगड ठेवलेत. तिच्या पाठीवर पाय दिला आणि गेली निघून, कचकन पाय दिला निघेल पळात सुटली. हा जो वाकला होता त्याने ओळून बघितलं, त्याला परिचित होती. अरे ही तो म्हणले कुलटा, ये तो कुलटा है यार के मिलन के लिए जा रही है और मैं तो नमाज पढ़ता हूं, मेरे ऊपर पाव रख के गई, आना दो उसको. यानी अपनी नमाज बंद के लिए तुझे वाट बगत बस, आना दो कुलटा को. दान तो सी आला बरोबर, ए बेवकूफ कुलटा व्यभिचारी, जेवढ्या शिव्या होत्या तेवढ्या दिल्या. लाज वाटते का तुला, म्हणाले मी नमाज पढत होतो आणि माझ्या पाठीवर पाय देऊन याराला भेटाले, आम्हाला माहिती आहे तू कुठे जातेस. अहो ती भयंकर रगेल होती. तिने असं वळून बघितलं म्हणले सलाम अलैकुम बडे मिया. अरे मी याराला भेटायला निघाली होती तर मला दगड तू वाटलास, तू अल्लाच्या दरबारात जाऊन मी तुला कशी दिसले. अरे तू नमाज पढत होता ना, तू देवाची प्रार्थना करत होता ना, मग प्रार्थना करत असताना मागे वळून एवढी माझी हिस्ट्री तुझ्या समोर कशी आली की मी कुलटा आहे, मी वाईट आहे. अरे मी याराला भेटायला नाही, मी तर आहेच कुलटा, पण याराला भेटायला निघताना सुद्धा मला तू दगड वाटलास. तुला मी का दगड वाटले नाही? अल्लाह तोबा 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 तो उठला लोटांगण घेतलं, तू कोणी आस पण आजपासून माझी गुरु झालीस म्हणे. खरंच आहे, तू विषय भोगण्याकरता जात असताना सुद्धा तुझी वृत्ती त्या याराकडे इतकी एकाग्र आहे आणि मी प्रभूच्या समोर वाकून सुद्धा तिथे वाकलो नाही, तिथे वाकून सुद्धा माझ्या मनातला ताटपणा गेला नाही, माझ्या मनातला द्वेष गेला नाही, माझ्या मनातला हिणकसपणा गेला नाही. गेले 2 तास तू याराच्या मिठीत होतीस आणि मी तुझा द्वेष करत बसलो होतो अल्लाच्या दारात बसून. काय सांगतो कळलं का? लाज सांडवणी झाले, निर्लज्ज निर्लज्ज झाली नाही का? केवळ विषयाकरता एखादा मनुष्य इतका निर्लज्ज होतो तर निर्विषय होण्याकरता ती निर्लज्जता प्राप्त झाली तर कुठे बिघडलं? म्हणून संतांनी कोणाची परवा केली नाही, आप आपल्या रीतीने चालले. वाळू मज जन म्हणत शिंदळी, तुकाराम महाराज फार मस्त लिहितात बर का. आदिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा, म्हणून व्यभिचारा टेकलिये. तात्विक अर्थ असा आहे, देहाचा सहवास केला पण देहाच्या आधाराने इच्छा पूर्ण झाली नाही, उलट वाढली, म्हणून आत्मसत्ता हा दुसरा नवरा केला. आदिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा आणि म्हणून व्यभिचारा टेकलिये. हा नपुसक भेटल्यानंतर मी तरी काय करू, तसं द्या देहापासून मला सुख मिळावं असं वाटलं होतं, त्या देहापासून सुख मिळालं नाही पण दुःखच जास्ती, म्हणून त्याला सोडला, सोड चिठ्ठी घेतली. त्या देहाशी काय गेली? आदिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा म्हणून व्यभिचारा टेकलिये. म्हणून मी का व्यभिचार केला, का व्यभिचार केला, नीट अर्थ ऐका, डोकं ठेवून ऐका. मी व्यभिचाराची काही पूर्तता करत नाही आहे, नीट लक्षात घ्या. विषय ज्या लेवलनी चाललेला आहे त्या लेवलनी ऐकावा, नाहीतर गोंधळ होतो. कळलं का? ते बाबा महाराजांनी काय सांगितलं, निर्लज्ज होऊन करावं म्हणजे मी पळून जाऊ द्या. झालं वाटोळ झालं माझ्या प्रवचनाचं.
झालं काय काय मला सांगा काय शेवटी राहिलं. म्हणून मी एक लक्षात ठेवा, रासलीला किंवा हे जे सांगायला हळूहळू मी तुम्हाला शिरकवतोय त्याचा अर्थ असा आहे की तुमची मानसिक तयारी व्हावी, नाहीतर गोंधळ होईल काहीतरी. नाही तर कृष्णाने 16,000 केलं आम्ही 2 केलं म्हणून कुठे बिघडलं हे असं काहीतरी भानगड होईल. तुम्ही 2 बिन करायचे नाही, एकच सोप, आपल्याला राम राहायचंय. अध्यात्माकरता कृष्णाकडे जायचंय पण पुन्हा आपल्याला रामाच्या घरी मुक्काम करायचं आहे, एवढं नीट लक्षात ठेवा. मर्यादा पुरुषोत्तम हा आपल्या जीवनाचं रीत आहे, ही आपल्या जीवनाची वागण्याची पद्धत आहे, पण तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून सारभूत कृष्ण आहे, एवढं नीट लक्षात ठेवा, नाही तो गोंधळ होईल. हो मी तुम्हाला मागे सांगितलं नव्हतं का एक कथा सांगितली होती की लक्षात असेल नसेल बरं सांगतो काय बिघडलं. 8 थोडेसे सांगतो ना आटप काय त्याच्यात. नवरा बायको होते, दोन नवरा बायको होते आणि नवरा जरा रागीटच बरं का, आणि त्या बायकोला सारखा काही नाही काहीतरी टोचत असायचं, असं नाही झालं तसं नाही झालं तसं नाही झालं. तर काही काही माणसं इतकी विचित्र असतात ना की त्यांना सतत ती खोड काढल्याशिवाय जमतच नाही, महाविचित्र माणूस. बरं का, टेबलावर ठेवला तर म्हणतील टेबलावर का दिला, हातात दिला तर म्हणतील हां टेबलावर ठेवा, गरम दिला तर म्हणतील गरम का दिला, गार दिला तर म्हणतील पाणी ओतून आणा. त्यांची चूक नाही, देवाने स्वभाव तसा घडलेला असतो. तसं एक जोडपं होतं, काही थोडं त्या बाईकडून चुकलं की बाग नेटवाग नेटवाग नीट नाही वागलीस तर मी कृष्ण होईन. नका असं नका करू असं नका करू असं नका करू अहो कृष्णाचं बरं होत. आलं मग एक दिवस तिला कोणीतरी सांगितलं फार मोठी प्रवचन चालू आहे तिथे, आली आमच्या प्रवचनाला, तिला बरं वाटलं. मग आम्ही बसलो होतो तिथे, आली म्हणले महाराज अशी अशी अडचण आहे. मग तिला मी कान मंत्र दिलाय, घरी गेल्याबरोबर तिला जे कान मंत्र दिला होता आणि जो विधी दिला होता, घरी गेल्याबरोबर तिने काही नाही स्वयंपाक उपाय काही केला नाही, तंगड्या पसरून टीव्ही लावून बसली. काय सगळ्या बायकांना बरं वाटतंय, आनंद वाटला, आनंद झाला सगळ्या, आनंद रे विठोब्बा झाला माझ्या मनी. टीव्ही लावून तंगड्या बिंगड्या पसरून अगदी मस्तपैकी आलं का लक्षात, आणि चांगला शिराबिरा केला त्यांनी तिने त्या बाईने, आणि फक्त एवढाच केला, आणि असे केशर विशर घालून पिस्ते विस्ते बदाम असे खात बसले. तितक्या त्याने दार वाजवलं, उघडाय या ये, तुला आता उघडा करते ये ये, रोज मला त्रास देतो पिडला तर ये तू आतमध्ये बघ तुला काय करते. शिरा खाते लाज वाटत नाही का म्हणला, संध्याकाळची वेळ तंगड्यापासून खात बसले. नाही म्हणले मग काय तुम्हीच खाऊन बघ प्यावून काय, मी काय 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 मक्ता घेतलाय काय, माझ्या बापाने 4,00,000 हुंडा दिलाय. त्याला कळे ना हे काय भानगड, एकदम आलं की करणारी एकदम फिरली, काय भानगड आहे, त्यालाही काही कळे नाही की हे काय झालं. एकदम झालं बाबा, कुणाशी बोलतोय तोंड फोडीन. इतके दिवस हात उगारला नाही म्हणून तुम्हाला तुमची शक्ती वाटली. मी जर हात धरला ना तर अवघड होईल दुसऱ्याचा. पाच मोठा गमतीचा आहे ना मधला.
हात धरला तर काय होईल? आवाज चढवायचा नाही म्हणला मी कृष्ण होईल. हे बघा, पुन्हा पुन्हा बोलू नका. मी सुद्धा ठरवलंय, तुम्ही ज्या दिवशी कृष्ण व्हाल त्या दिवशी मी द्रौपदी होणार आहे. पुंडलिक हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव. मन मंदिरा गजर भक्तीचा.